हाय गाइस, सो वेलकम बैक टू माय चैनल। आणि आता आम्ही गेलेलो पॉप्स मध्ये, वाशी स्टेशनच्या जवळच आहे ते पॉप्स। तर तिथे जाऊन आम्ही भरपूर काही नाही खाल्ले, थोडंच खाल्ले, बिकॉज आम्हाला जास्त काही बाहेरचं फास्ट फूड जात नाही, त्यात आम्ही दोघीच होतो। तर तिला हो कॅमेरामध्ये नाही यायचं आहे, पुढे पुढे जाते ती, इट्स ओके, दाखवेन मी तिला पुढे पुढे। आम्ही ज्या जागेवर जातोय त्या जागेवर तिला नक्की घेईन शूटमध्ये। सो मग आता आम्ही चाललेलो आहोत जागृतेश्वर मंदिरामध्ये। इथून ते स्टेशनपासून 2 किलोमीटरवरती आहे, तर आम्ही बाय वॉकिंग जात आहोत। 2 किलोमीटर बोलल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरची काय चेहऱ्यावरचं काय एक्सप्रेशन चेंज झाले। सो तिला असं वाटतं की मला खूप चालवणार आहे आज, पण असं काही नाही आहे। आता आम्ही खाल्लेलं आहे तर थोडं चलना हो जाए। हिंदीमध्ये शिफ्ट झाले मध्ये, तर आता सो बघूया। मी संध्याकाळी नाही गेलेली आहे, मोस्टली सकाळ आणि दुपारी मी जागृतेश्वर मंदिरला व्हिजिट केलं आहे, तर आज मी फर्स्ट टाइम संध्याकाळी व्हिजिट करणार आहे। हो, तर आता आम्ही शॉर्टकटमधून जातो, तिला मी शॉर्टकट रोडने घेऊन जाते। तिचे एक्सप्रेशन उडालेले चेहऱ्यावरचे 2 किलोमीटर्स ऐकून, सो मग आम्ही तिला शॉर्टकटमधून घेऊन जाते लवकर, म्हणजे माझा शॉर्टकट पण खूप दूर आहे। मला वाटलं लवकर येईल, मी सेकंड टाइमच या रोडनी चालली आहे, म्हणजे फर्स्ट टाइम मी त्या रोडवर बसने आलेली, पण आज मी बाय वॉकिंग जात आहे। सो लेट सी गाइज, मस्त हवा आहे, हम जा रहे हैं मरियान। हाय हाय, आज मला घेऊन जात आहे ही मंदिरामध्ये आणलेलं खायला खाण्यासाठी। तो हमने खा लिया, खास मैंने इसका वेट किया 2 बजे से लेके मैंने 4 बजे तक इसका वेट किया, फिर भी होने म्हणजे नाही आली 4 वाजेपर्यंत, 5:30 वाजल्या तेव्हा ती घरी आली। आणि त्याच्यानंतर आम्ही 5:30 निघालो घरातून, तर इथे यायला आम्हाला 6:10-6:20 झाल्या वाशीमध्ये। बाय लेट झालेला आहे बाय या आपली तर शाम रात जवान है अभी। तर आता आम्ही पोहोचत आलेलो आहोत मंदिरामध्ये। बिचारीला खूप चालावं लागलेलं आहे आणि फर्स्ट डेट झालेली आहे, सो 10 लिटरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही जातो पुढे। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत, संध्याकाळ झालेली आहे खूप आणि मंदिर होपली चालू असावं, ओपन तर असेलच, जाऊया आतमध्ये। तर आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये, सो परत आपण जाऊया मंदिरामध्ये। हे मंदिर आहे, पूर्ण मंदिर आहे इथे, तुम्ही पाहू शकता।
एक्सप्लोर करून झालेला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला मंदिराच्या बाहेरचं दाखवते. इथे मंदिरात एंट्री केल्या केल्या आपल्याला नंदी आणि कासव पाहायला भेटतो आणि पुढे हे मंदिर आहे आणि तिथून आपण मंदिरामध्ये एंट्री करू शकतो. मंदिराच्या दरवाजावरच गणपतीचे पहिले दर्शन होते आपल्याला. या सो हे पूर्ण मंदिर आहे. तर आता आम्ही इथे नेक्स्ट मंदिरामध्ये जात आहोत. तुळजा, इथे तुळशी वृंदावन आहे. या तर आता आपण इथे पोहोचत आहोत. बघा, हे आहे माझ्या मागे एक मंदिर. इथे आता आम्ही जाणार आहोत. हे मंदिर आहे देवी मर्याई आणि शीतला देवीचं. तर आपण इथे पहिले जाऊ. तर मर्याई आणि शीतला देवीच्या मंदिराचं दर्शन करून आता आपण जाणार आहोत पुढे सेकंड मंदिरामध्ये. या लेट्स गो. नेक्स्ट आहे मारुतीचं मंदिर. तर आपण मंदिर एक्सप्लोअर केलेलं आहे हे पण. आणि आता मी जरा मंदिराचं हे करते. चला आता आपण जाऊया आपण नेक्स्ट मंदिराकडे. तर आपलं सर्व इथे देवी देवतांचे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही थोडी मंदिराची वाईब्स एन्जॉय करणार आहोत आणि त्यानंतर आपण इथून निघूया. या हे मंदिर आहे आणि हा इथून रस्ता येतो त्यांना मंदिर. आणि मंदिराच्या बाहेर एक मस्त तलाव आहे. मी रात्री आल्यामुळे कॅमेराची क्लिअरिटी पण एवढी ठीक नाही आहे. आणि मंदिराच्या बाहेर पण एक छोटंसं असं शिवलिंग आहे. नाग बाबा को लेके जाता हूँ. अब दो बार चोरी हो गया. तो गाइस, आमचं मंदिर एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघालेलो आहोत. सो आता आम्हाला जायला टाइम लागणार आहे घरी. तर बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचतो घरी. तर आम्ही हा आमचा ब्लॉग इथेच एंड करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सब्सक्राइब टू माय चॅनल. बाय बाय गाइज.